आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. यातच मुरबाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करावी किंवा नाव वगळणे, पत्ता बदलणे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO यांच्याकडे फॉर्म भरून देण्याचं आवाहन केलं गेलं होतं. मुरबाड मतदारसंघातील बदलापूर शहरात मात्र शासनाच्या याच आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. आज चौथा शनिवार असल्या कारणानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ठरवून दिलेल्या बूथवर बसणं अपेक्षित होतं, परंतु ज्यावेळी आपले बदलापूरने जागेवर जाऊन पाहणी केली त्यावेळी ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी अक्षरशः टाळं लागल्याचं निदर्शनास आलं. मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 429 बूथ आहेत, त्यापैकी बदलापूर शहरामध्ये 190 बूथ आहेत. या 190 बूथवर ठराविक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बसणं आवश्यक होतं. या संदर्भात पुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या निदर्शनाखाली एक बैठक सुद्धा पार पडली. या बैठकीमध्ये शिक्षक, आशा सेविका व काही कर्मचारी यांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, परंतु प्रत्यक्ष पाहता कुणीही आपली जबाबदारी पार पाडली नाही. बदलापूर शहरातील मराठी शाळा, भाग्यश्री शाळा व इतरही काही ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO बसणं अपेक्षित होतं, परंतु भाग्यश्री शाळेमध्ये फक्त एक आशा सेविका होत्या तर मराठी शाळेला तर चक्क टाळं लागलं होतं. आता मतदार राजानं नोंदणी कुठे करायची, कशी करायची हा मोठा प्रश्नच उपस्थित झालाय. यातच मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्यावर सुद्धा ही विशेष जबाबदारी देण्यात आल्यामुळे आजचा शेवटचा दिवस असून किती BLO बूथवर बसतात व कशा प्रकारे त्यांना आता सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोरोना काळानंतर सरकार बदलल्यानंतर आपण पाहतोय निवडणुका ज्या आहेत त्या लांबणीवर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यातच मतदान पुनर्निरीक्षण कार्यक्रम जो आहे तो जाहीर करण्यात आला, अर्थात आणि काही दिवस ठराविक दिले गेले यासाठी. या दिवसांमध्ये काही या ठराविक ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये BLO या ठिकाणी बसविण्यात येणार होते आणि त्यांच्या माध्यमातून, या BLOंच्या माध्यमातून जर तुमचं नाव मतदार यादीत नोंदणी करायचं असेल, समाविष्ट करायचं असेल, नाव जर एखाद्याचं वगळायचं असेल किंवा इतर ज्या काही बदल जर तुम्हाला करायचे असतील तर ते या BLOच्या माध्यमातून तुम्हाला करता येणार होते. परंतु आज तो दिवस होता आणि आपण बघतोय, आपण याआधीसुद्धा भाग्यश्री शाळा, काही इतर शाळांना भेटी दिल्या आणि सध्या आपण मराठी शाळेत आहोत. मराठी शाळेमध्ये सुद्धा BLO बसण्याची गरज होती. जवळपास अंदाजे 190 बूथ मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या आधारे आता आपण बघतोय की ज्या शाळेमध्ये BLO आपण बघतोय असणं गरजेचं आहे ते BLO या ठिकाणी दिसत नाही आहेत. शाळेला या ठिकाणी मात्र टाळा लावलेला पाहायला मिळतोय. आणि यातच मतदार नोंदणी करता आपण बघतोय इथं एक बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे. 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ, मुरबाड कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्र, या ठिकाणी जो क्षेत्र आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर मतदार नोंदणीकरी विशेष शिबिराचं आयोजन आणि ज्या तारखा आहेत शनिवार रविवार, चौथा शनिवार चौथा रविवार तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि जे ठिकाण आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि मुख्याधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांचं नाव सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु किती BLO यामध्ये बसलेले आहेत, BLO बसल्यानंतर आपण बघतोय की हे BLO या BLOंच्या माध्यमातून काय काम करणं अपेक्षित होतं आणि काय कितपत होतंय. आता ज्या तरुणींचं वय 18 वर्ष पूर्ण होतोय, ज्यांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करायचं आहे, ज्यांना करायचं आहे, कारण की अर्थात विधानसभा असू द्यात, लोकसभा असू द्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असू द्यात, आता या कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यासाठी मतदार नोंदणीमध्ये आपलं नाव नोंदवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी हा कार्यक्रम जो आहे आपण बघतोय तो दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी जाहीर करण्यात आला होता. परंतु आपण बदलापूर शहरातली परिस्थिती सध्या बघतोय तर नगर परिषदेमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. यामध्ये काही आशा सेविका असू द्यात, शिक्षिका असू द्यात किंवा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी असू द्यात, खाजगी शिक्षिका असू द्यात, यांना खरं तर हे काम देण्यात आलं होतं. परंतु आपण सध्याचं जे चित्र बघतोय ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी BLO जे आहेत ते आपल्याला बसलेले दिसत नाही आहेत. त्यामुळे आता निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं मतदार राजा आपली नोंदणी करू शकणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रतिनिधि श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर। श्री महालक्ष्मी बिल्डर्स एंड डेव्हलपर्स यांच्या महालक्ष्मी पॅराडाइज सोबत घराचं स्वप्न करा साकार। तुमच्या बजेट मधील दर्जेदार घर आता अंबरनाथ मधील चिखलोली येथे। दिवाळीत धमाका ऑफर सुद्धा आहे बरं का। सर्वांना किचन ट्रॉली व लकी ड्रॉ विजेत्याला ऍक्टिवा ही मिळणार। 173 फ्लॅट चे 8 गृह संकुल, क्लब हाऊस, जिम, पार्किंग, लिफ्ट, गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, डेकोरेटिव एंट्रन्स लॉबी आणि बरच काही। तर आजच महालक्ष्मी पॅराडाइज मध्ये घर घ्या आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा।